नवरी सायकलच्या या सायकलिंग संदर्भात माहिती देणाऱ्या चॅनलवरती पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत. आता फेस्टिव्ह सीझन सुरू झालेला आहे आणि फेस्टिव्ह सीझनच्या निमित्ताने खूप साऱ्या वेबसाईट्सवरती तुम्हाला वेगवेगळ्या ऑफर आता येतील. 32,000 सायकल 12,000, 40,000 सायकल 10,000 आणि अशा काही खूप अट्रॅक्टिव्ह ऑफर्स चांगल्या चांगल्या वेबसाईट्सवरती आपल्याला बघायला मिळतील. मित्रांनो, खात्री करा की त्या वेबसाईटवरती, मी नावं घेत नाही वेबसाईट्सची, पण ज्या काही प्रसिद्ध वेबसाईट्स आहेत त्यांच्याद्वारे या मोबाईल फोन्स वगैरे याच्यासारख्या ऑफर्स चालवल्या जातात, तशी सायकलची पण ऑफर चालवली जाते. तर सेलर जो आहे, प्रत्येक सेलर मेन्शन केलेला असतो त्या प्रॉडक्टच्या पुढे. फॉर एक्झाम्पल, आता नोवरीची सर्व्हलिन आणि टीम लूप ही दोन प्रॉडक्ट्स ॲमेझॉनवरती आणि फ्लिपकार्टवरती उपलब्ध आहेत. तर ती प्रॉडक्ट दिसल्यानंतर तुम्हाला त्याच्या पुढे सेलर कोण आहे, तर नो वरीज हा सेलर त्याच्यावरती मेन्शन केलेला दिसतो. तर हा सेलर जो आहे, हा सेलर खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण हा सेलर जर ऑथेंटिक असेल तर तुम्ही तिथनं ती सायकल किंवा वस्तू खरेदी करणं हे योग्य ठरेल. अन्यथा, मागचा एक अनुभव असा आहे की लॉकडाऊनच्या पूर्वी ज्या वेळेला एक सायकलमध्ये खूप मोठा बूम आला होता, त्या काळामध्ये अनेक असे फ्लाय बाय नाईट ऑपरेटर जे होते, म्हणजे फसवी जी लोकं होती, त्यांनी अशा स्वरूपाच्या सेलर अकाउंट्स या वेबसाईट्सवरती काढली होती, काही प्रसिद्ध वेबसाईट्सवरती. आणि त्या प्रसिद्ध वेबसाईट्सवरती त्यांनी ती अकाउंट्स काढून खूप ग्राहकांची दिशाभूल केली होती. तर त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना त्यावेळेला त्रासाला सामोरं जायला लागलं, नुकसान झालं. तर ही लोकं काय करतात, तर ही लोकं अशा स्वरूपाची प्रोफाईल्स तयार करतात, सेलर प्रोफाईल्स. ते सायकल्स कुठल्या तरी त्याच्यावरती अपलोड करतात आणि मग ती सायकलवरती ऑफर दिली गेलेली असते. आणि ही लोकं, आपण त्या वेबसाईटला पेमेंट करतो आणि पेमेंट केल्यानंतर या वेबसाईट्स काय व्हेरीफाय करत नाहीत की खरोखर डिस्पॅच झाल्यात गुड्स की नाही झाल्यात. तर ही जी बदमाश लोक आहेत, ही खोटे डिस्पॅच डिटेल्स या वेबसाईट्सवरती अपलोड करतात. म्हणजे मी जर सेलर असेल तर मला बंधनकारक आहे की कुठल्या कुरिअर कंपनीनी आणि तो जो कुरिअर केल्याचा नंबर असतो, म्हणजे प्रत्येकाला डॉकेट नंबर येतो, तर तो डॉकेट नंबर किंवा ट्रॅकिंग आय डी हा तिथं मेन्शन करायला लागतो. आणि ज्या कुरिअर संस्थेमार्फत कुरिअर केल्या, त्या कुरिअर संस्थेमार्फत त्यांचं पण नाव तिथं लिहायला लागतं. तर हा खोटा डेटा ती लोकं टाकतात. आता हे बदमाश लोकं आहेत, त्यामुळे यांना खूप काय लॉंग टर्म यांची विजन नसते. यांची स्ट्रॅटेजी ठरलेली आहे. मागच्या वेळेला असंच घडलं होतं की विश्वास निर्माण करण्यासाठी ही लोक एखाद्या गावामध्ये, फॉर एक्झाम्पल आपण उदाहरणादार पुण्यामध्ये 4-5 सायकल ती लोक 40,000 20,000 किंवा 25,000 देऊन टाकतात आणि ते विश्वास संपादन करतात आणि आपल्यासारखी लोक लगेच शेअर करून टाकतात की बाबा मी 40 सायकल 20 घेतली अमुक एक वेबसाईटवरनं. आणि मग लोक त्याला बळी पडतात आणि नंतरनं मग या बदमाश लोकांचा खेळ सुरू होतो. आणि ही लोक हे अशा स्वरूपाचे खोटे कुरिअर डिटेल्स टाकतात. तर मला कोणाला या मार्फत बदनाम करायचा हेतू नाही आहे. जी कोणी लोक सायकल घेत असतील अशी प्रलोभनं बघून, त्यांना खास करून मला अवेअर करायचे, त्यांना मला जागृत करायचे की कृपया तुम्ही जर अशा वेबसाईट्सवरनं खरेदी करत असाल सायकल खास करून, तर तुम्ही त्याची शहानिशा करा की तो जो कोणी सेलर आहे त्या सेलरची तिथं काही माहिती आहे का, तो किती वर्षापासून विकतोय सायकल तिथे, किंवा जर नवीन कंपनी असेल तर त्या कंपनीबद्दल तुम्हाला ऑफलाईन काय किंवा ऑनलाईन काय माहिती मिळते का. कारण नाहीतर मग आपल्याला जो प्रसंग चुकीचा आहे त्याला सामोरं जाणं अशी आपली अवस्था होऊ शकते. तर
थोडासा हा व्हिडिओ मी बनवण्यामागचा हा उद्देश हा होता की सतर्कतेने आपण खरेदी केली पाहिजे, खास करून ऑनलाईन. तर तुम्ही एक चेक करा की तो सेलर कोण आहे, खात्रीशीर आहे का, आणि मगच ऑर्डर बुक करा. या ज्या काही ऑर्डर्स असतात या बऱ्याच वेळेला मिसलीडिंग ऑर्डर्स असतात. नुकसान तुमचं सगळे पैसे तुमचे वाया जाणार नाही, पण तुम्हाला मनस्ताप होऊ शकतो, डिलिव्हरीच मिळणार नाही, उशिरा मिळेल, किंवा मग नंतर मग ते बाकीच्या प्रोसेसमध्ये जायला लागेल पैसे रिकवर करण्यासाठी. तर त्या सगळ्या प्रसंगाला सामोरं जाण्याऐवजी एकदा फक्त खात्री करा की तुम्ही ज्या वेबसाईटवरनं वस्तू विकत घेताय त्या वेबसाईटवरती ज्या सेलरनी हा प्रॉडक्ट लिस्ट केलेला आहे तो सेलर जेन्युइन आहे का, आणि तो जेन्युइन आहे का नाही हे बघण्याचे अनेक मार्ग आहेत. तर ते ऑथराइज डीलर आहेत का त्या प्रॉडक्टचे, त्या कंपनीने त्यांना मान्यता दिली आहे का, हे बघणं खूप गरजेचं आहे. तर तुम्ही ऑनलाईन खरेदी अवश्य करा, पण ती करताना सतर्कता मात्र जरूर बाळगा. वेबसाईट्स काय सगळ्याच बदमाश लोकांनी भरलेल्या नाही आहेत, परंतु एक दोन चार लोक तिथं असे असतात की जी लोकांना फसवतात, आणि मग सगळाच ऑनलाईन बिझनेस त्याच्यामुळे एक त्याला चुकीचं नाव प्राप्त होतं. तर हा जनजागृती करण्यासाठी केलेला व्हिडिओ आहे. तर तुम्ही शहानिशा करा आणि तुमचं मत नोंदवाया. कोणाला जर काय कोणाचा असा अनुभव आला असेल की बाबा आम्ही ऑर्डर केली होती परंतु आम्हाला ती मिळालीच नाही, किंवा खूप उशिराने मिळाली, किंवा मग ते पैसेच परत दिल्यानंतर त्यांनी प्रॉडक्ट अवेलेबल नाही म्हणून, असं जर कोणाला अनुभव आला असेल तर तो जरूर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये शेअर करा. त्याचा इतरसुद्धा आपले जे मित्र ऑनलाईन खरेदी करत आहेत त्यांना उपयोग होईल. आपण व्हिडिओ बघितलात त्याबद्दल आपले हार्दिक आभार. सर्वांना येणाऱ्या या छान सणाचा, बरेच सण आता येतील, दिवाळी येईल, दसरा आता नुकताच गेला मागे, तर ह्या छान सीझनचा आपल्याला सर्वांना हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद.